महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भारत राष्ट्र निर्माण समिती BRS महानोंदणी अभियान 24 मे 2023 ते 24 जून चालू असलेल्या या अभियानांतर्गत आज लासूर सर्कल मधील पाचकिरवाडी वरजडी देरळ दिवशी या ठिकाणी कॉर्नर सभा झाली। यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। यावेळी नेहरू जारवाल, विलास पाटील काळे, दिलीप काळे, धर्मसिंग सुलाने, देविदास साठे, अजब सिंग कवाळे, राजू भीमरोड, कैलास मंत्री, माला सुलाने, विजय चरमल, जयलाल नायमने यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना BRS चे नेते संतोष माने यांनी आपल्या शेजारी तालुके वैजापूर, पैठण, कन्नड यांना अनुदान नुकसान भरपाई पीक विमा मिळाला तर आपला का नाही असा प्रश्न उपस्थित केला। हे आपल्या हक्काचे आहे, आपल्याला मिळालंच पाहिजे। आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबायचं असेल तर तेलंगणा सारख्या योजना आपल्या राज्यात राबवल्या लागतील, तरच आत्महत्या थांबतील असं संतोष माने यांनी सांगितलं। भारत राष्ट्र समिती पक्षाचं जे काम तेलंगणामध्ये झालेलं आहे अवघ्या 9 वर्षामध्ये 2014 ला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली। पहिला आंध्र प्रदेश होता। आपकी बार किसान सरकार, आपकी बार किसान सरकार, जय जवान जय किसान जय। एक वेळ तेलंगणामध्ये 23 आत्महत्या होत होत्या, आज ते आत्महत्या मुक्त राज्य झालं आहे। आज आपल्याला लाईटची देवासारखी वाट पाहावी हे आपलं दुर्दैव आहे, कारण तेलंगणामध्ये 24 तास लाईट मिळते। अबकी बार किसान सरकार असा नारा या घोषणेनं कार्यक्रमाची सांगता झाली। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धर्मसिंग भीमरोड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।